कार मित्रांनो कृषी विभागामध्ये विविध विभागांतर्गत सहाय्यक आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही या अगोदर तुम्हाला लातूरसाठी मित्रांनो जाहिरात सांगितलेली आहे आता या व्हि वी, व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर या विभागामध्ये कृषीसाठी जी पदे आहेत मित्रांनो कृषी विभागामध्ये ती बघणार आहोत तर बघा वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक अशी ही पदे आहेत या पदासाठी तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे लक्षात असणे गरजेचे आहे आय पी एस मार्फत तुमची एक्झाम घेतल्या जाणार आहे डब्ल्यू 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 डॉट कृषी महाराष्ट्र डॉट जी या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सहा एप्रिल दोन हजार पासून ते वीस एप्रिल दोन हजार तेवीस या दरम्यान तुम्हाला अर्ज करायचे आहे तर आता मित्रांनो वरिष्ठ लिपीसाठी एकूण कोल्हापूर या विभागामध्ये मित्रांनो चौदा पदे आहे त्यापैकी एस सी साठी दोन पदे आहे एस टी साठी एक पद आहे विजय साठी एक पद आहे एन टी सी साठी एक पद एन टी डी साठी एक पद साठी दोन पदे ईडब्ल्यू एस साठी एक पद आणि ओपनसाठी टोटल मित्रांनो पाच पदे, पद पद पदे आहे अशा प्रकारे टोटल चौदा पदांसाठी मित्रांनो ही भरती असणार आहे इथे समांतर कॅटेगरी निहाय आरक्षणाचा तपशील येथे दिलेला आहे तुम्ही तो बघू शकता त्यानंतर यामध्ये दिव्यांगसाठी सुद्धा एक पद रिक्त आहे कर्णबद्धता अथवा एकू येण्यातील दुर्बलता यासाठी हे पद रिक्त आहे सहाय्यक साठी एकूण चार पदे आहेत यामध्ये एक एक पद एस सी एस टीसाठी रिक्त आहे आणि एक पद डब्ल्यू एस आणि एक पद आहे अशा प्रकारे सहायक साठी सुद्धा चार पदे आहेत आता या पदाचा पगार किती असणार आहे तर सहायक अधीक्षक या पदासाठी पगार हा जवळजवळ चांगला असणार आहे यस थर्टीन लेवलची येथे वेतन श्रेणी आहे म्हणजे तुमचा जो पगार आहे हा मासिक पन्नास हजार पर्यंत जाणार आहे वरिष्ठ लिपिकसाठी तुमचा जो मासिक वेतन आहे तो चाळीस हजार पर्यंत जाणार आहे यस एट लेव्हलची हे वेतन श्रेणी आहे त्यानंतर या पदांसाठी पात्रता काय हवी हे आपण बघणार आहोत मित्रांनो तर या पदांसाठी जे पात्रता आहे त्यापैकी पहिलं पद आहे सहाय्यक अधीक्षक यासाठी तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील पदवी असायला हवी त्याचप्रमाणे पदवीनंतर मसुदा लेखन व पत्रव्यवहाराचा प्रत्यक्ष कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला इथे कंपल्सरी तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे येथे लॉची पदवी असेल त्यांना इथे प्राधान्यसुद्धा देण्यात येईल अशी येथे माहिती दिलेली आहे म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही विद्यापीठाची पदवी प्लस तीन वर्षाचा मसुदा लेखन आणि पत्रव्यवहाराचा प्रत्यक्ष कामाचा तुम्हाला अनुभव असायला हवा त्याचप्रमाणे ही कंपल्सरी पात्रता आहे आणि जर तुमच्याकडे लॉची पदवी असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने इथे पदवी केलेली आहे त्याचबरोबर त्याला निम सरकारी किंवा सरकारी कार्यालयामध्ये किंवा एखाद्या खाजगी कार्यालयामध्ये मसुदा लेखन आणि पत्रव्यवहाराचा अनुभव आहे तर तो या पदासाठी अर्ज करू शकतो परंतु समान मार्स झाले तर एखादा जो लॉचा स्टुडंट असेल त्याला तेथे निवडीसाठी प्राधान्य देण्यात येईल त्यानंतरचं पद आहे मित्रांनो वरिष्ठ लिपिक यासाठी सुद्धा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी मागितलेली आहे आणि पदवी ही, ही तुम्ही कमीत कमी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असायला हवे आणि पदवीनंतर मसुदा लेखन व पत्रव्यवहारा कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य म्हटलेलं आहे तर मित्रांनो कंपल्सरी काही अनुभवाची येथे अट नाही आहे वरिष्ठ लिपिकसाठी येथे समजा समान मार्क्स मिळाले तर इथे ज्या उमेदवाराला मसुदा लेखन आणि पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असेल त्याला इथे प्राधान्य देण्यात आलेलं आहे वरील जे सहाय्यक अधीक्षक नावाचं पद आहे इथे कंपल्सरी तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे इथे मित्रांनो तुम्हाला कोणत्याही विद्यापीठाची पदवी वरिष्ठ लिपिकसाठी आणि त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे समजा मसुदा लेखन आणि पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असेल तेव्हा तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल असं दिलेलं आहे परंतु कंपल्सरी नाही आहे सर्व पदांकरता अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेस किंवा त्यापूर्वी भी, विविध शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण केलेल्या असणे आवश्यक आहे निवडी प्रक्रिया इथे सांगितलेली आहे त्यानुसार तुमची आधी लेखी परीक्षा होईल आणि ही कम्प्युटर बेस्ड लेखी परीक्षा होणार आहे आणि गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने कमीत कमी पंचेस टक्के मार्क्स घेणे आवश्यक आहे हे लक्षात येणे गरजेचे आहे यासाठी आता तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो इथे दिलेला आहे बघा सहायक अधीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नाकरता प्रत्येकी पन्नास गुण ठेवून शंभर प्रश्नांची मित्रांनो दोनशे गुणांची परीक्षा असेल म्हणजे मित्रांनो प्रत्येक टॉपिकवर म्हणजे पंचवीसला मराठी असणार पंचवीसला इंग्लिश असणार पंचवीसला सामान्य ज्ञान आणि पंचवीसला येथे बुद्धिमत्ता असणार आहे परीक्षेचा दर्जा हा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान असणार आहे म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलचा हा दर्जा असणार आहे आणि त्यापैकी जे मराठी इंग्रजी आहे याचा दर्जा हा बारावीच्या प्रमाण असणार आहे आणि मित्रांनो येथे दोन तास तुम्हाला परीक्षा सॉल्व्ह करण्याकरिता मिळणार आहे म्हणजे भरपूर वेळ आहे निगेटिव्ह मार्किंग आहे नाही हे लक्षात असणे गरजेचे आहे अमागास उमेदवारांना एकूण सातशे वीस रुपये चालना आहे आणि जे मागासवर्गीय आहेत त्यांना सहाशे पन्नास रुपये चालना आहे अर्ज करण्याची इथे तारीख आहे सहा एप्रिल दोन हजार तेवीस ते वीस एप्रिल दोन हजार तेवीस डब्ल्यू 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 डॉट कृषी महाराष्ट्र डॉट जी ओई डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा आहे तुमची परीक्षा ही ऑनलाईन मा पद्धतीने आय बी पी एस मार्फत घेतल्या जाणार आहे तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये जे गुण मिळाले आहेत त्याच्या भरोशावर तुमची फायनल लिस्ट तयार केल्या जाणार आहे तर ही महत्वाची अपडेट आहे मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक यावेळीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुमच्यासाठी शेअर केलेली आहे त्याचप्रमाणे आमचे अधिकृत टेलिग्राम चॅनल ॲट द रेट एम एच एक्झाम गुरु जॉईन करण्याची लिंकसुद्धा यावेळीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुमच्यासाठी शेअर केलेली आहे कृपया डिस्क्रिप्शन बॉक्सला व्हिजिट करून तुम्ही दोन्ही ठिकाणी लिंक करून घ्या व्हिजिट करून घ्या थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस डिओ एमची सबस्क्राईबर चॅनल टू गेट मोटेल थँक्यू सो मच